माझं नाव प्रीतम पंकज निगुट. माझं नाव पंकज दत्तात्रय निगुट. सोमवारी पहाटे सोमवारी 8 तारीख. हा 8 तारखेला 9 तारखेला राईट. वॉट एव्हर द डेट इज. ठीक आहे, मंडेला आम्ही इथे आलो. ठीक आहे, सो मंडेला आल्यानंतर इमर्जन्सी होती वाईफची. सो आल्यानंतर ओपीडीमध्ये त्यांनी आम्हाला लगेच सगळं काही ऑन द स्पॉट त्यांनी आम्हाला सगळं ऍडमिशन्स वगैरे करून दिले. सो महेश सरांची ओळख म्हणजे अशी की माझ्या मोठ्या मेमणीचं डिलिव्हरी पण इथेच झाली होती. सो शी हॅड रिकमेंडेड अस की तुम्ही इथे येऊनच डिलिव्हरी करा बिकॉज एव्हरीथिंग इज गुड अंडर वन रूफ. सो मग त्या बेसिसवरती आम्ही इथे आलो आणि लिटरली सरांनी जे सांगितलं ते थ्रू आउट सेम तसंच झालं. जेव्हा जेव्हा आम्ही इथे यायचो ओपीडीला तेव्हा सर एकच आम्हाला सांगायचे की तुमचं बाळ छान आहे, बाळाची पोझिशन पण छान आहे आणि अकॉर्डिंगली सेम तसंच झालं. सो लकीली पॉझिटिव्हनेस आल्यावर आम्हाला एक पॉझिटिव्हनेस मिळालं की सगळ्या बाजूने आम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळाला. अगदी इथे एंटर केल्यापासून ओपीडीपासून ते अगदी सगळ्या मावशा वगैरे जनरल वॉर्डमध्ये सुद्धा आम्हाला खूप चांगली ट्रीटमेंट मिळाली. माझी डिलिव्हरी स्वतः महेश सरांनी केली. त्यानंतर खोत सर होते अगदी इतकं म्हणजे मला स्वतःला एवढा त्रास होता तरी पण मी त्यांच्याकडे बघून तो त्रास सहन करत होते की नाही सरांनी एवढा दिवस आपल्याला सपोर्ट केलाय तर आपण नॉर्मल डिलिव्हरीसाठी खूप म्हणजे अक्षरशः त्या दिवशी तो दिवस माझ्यासाठी म्हणजे सोन्याचा होता. कारण मला वाटलं नव्हतं मी एवढं सहन करेल पण जे काही 5-6 महिन्यात सरांनी मला एवढा सपोर्ट केला नाही तुमचा बेबी छानच आहे आणि आपण नॉर्मल डिलिव्हरीज करायची आहे हा सपोर्ट हा पॉझिटिव्हनेस सरांनी दिला त्यामुळे आज मी म्हणजे स्वतः सुखरूप याच्यातून बाहेर पडले आणि बाळ पण एकदम छान आहे. तर सगळ्या इथल्या वातावरणाचा हा झालेला परिणाम असं मला वाटतं. सो आम्ही हायली रिकमेंड करू की डॉक्टर बेडेकर महेश सर इट्स सिरियसली व्हेरी टॅलेंटेड पर्सन. आणि इथे आल्यावरती आम्हाला असं काही फूल नाही बनवलं की आज तुम्ही थांबा उद्या थांबा आपण बघू. जे काय आहे ते स्ट्रेट अवे तोंडावरती सांगत होते. सो इतरांसारखं नाही की आज हे असं होईल आणि तसं होईल. सो बेसिकली सांगण्याचा अर्थ हा एकच आहे की बेडेकर मध्ये 99% डिलिव्हरीज नॉर्मलच होतात. सरांना जर काही एखादा दोन एक्सेप्शनल सापडले देन ओनली ही गोज फॉर अ सीझर. सो डॉक्टर बेडेकर इज हायली रिकमेंडेड फॉर द नॉर्मल डिलिव्हरी. आणि नंतर बेबी झाल्यानंतर पण त्याची छान देखरेख केली सगळ्यांनी स्टाफ. ऍक्च्युली हॉस्पिटल माझ्या मोठ्या बहिणीची डिलिव्हरी पण इथेच झाली आहे आणि तिच्या थ्रू आम्ही इथे आलो. कारण म्हणजे तिची जी ट्रीटमेंट मी स्वतः तिच्या सोबत असल्यामुळे मला सरांचा एक्सपिरियन्स होता आणि तिचा जो एक्सपिरियन्स होता तो तिची पण नॉर्मल डिलिव्हरी झाली. त्यानंतर तिने कुठे नाही जायचं सांगितलं, फक्त बेडेकर हॉस्पिटल आणि महेश डॉक्टरांशी कन्सल्ट करणं हा एकच हेतू ठेवून आम्ही इथे आलो. नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न केले, ते प्रयत्न आमचे सक्सेसफुल झाले. बेबी झाल्यानंतर सुद्धा आनंद डॉक्टरने खूप चांगलं इतर डॉक्टर जे पण होते त्यांनी पण खूप चांगला सपोर्ट केला. त्यांनी पण खूप विचारपूस केली. इथल्या मावशा आहेत, इतर कर्मचारी वर्ग आहे, त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला, विचारपूस केली आणि खरं एक चांगला एक्सपिरियन्स मला या ठिकाणी म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच माझ्या फॅमिली दोन्ही फॅमिलीला आणि आम्हाला माझ्या बेबीला मिळालं. आणि बेसिकली पर्सनली मी थँक्स करेल डॉक्टर कोट सरांना कारण की त्यांनी सिरियसली द डे स्टार्टेड वन पासून त्यांनी आम्हाला खूप म्हणजे बोलतो ना आपण एक प्रोत्साहन दिलं की होणार सगळं काय व्यवस्थित होणार. सो ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी ते पण आत्मधीच होते आणि त्यांनी खूप एंड पर्यंत आम्हाला चांगला सपोर्ट दिला. नॉट ओनली दोन्ही डॉक्टरांची थँकफुल आहे, महेश डॉक्टर पण आणि कोट सर पण. ऑफकोर्स महेश सर द फर्स्ट बेबी झाल्यावर जे दुसऱ्या आणि इतर डॉक्टर सुद्धा आणि मावशीज वगैरे आणि टाइम टू टाइम इथे सगळं काही घेतलं जातं लाईक नाश्ता वगैरे कॉफी वगैरे आणि लंच डिनर वगैरे आणि सगळं हायजेनिक आहे. सो एकदम छान एक्सपिरियन्स होता. जेवणा सात्विक पद्धतीचं जेवण म्हणतात बेबीसाठी जे फूड किंवा मग प्रेग्नंट वुमनसाठी जे फूड इम्पॉर्टंट आहे त्याच भाज्यांचा समावेश करणं आणि त्या पद्धतीचं जेवण
म्हणजे खरंच खूप वाखाणण्याजोगं इथलं सगळं, इथली सगळी सर्व्हिस आणि क्लीननेस पण तेवढाच इम्पॉर्टंट असतो जेव्हा आपण स्वच्छता, नो डाऊट. सो क्लीननेस इज ऑल्सो हायली रिकमेंडेड, फार छान आहे. सो ऍट द एंड मी हेच म्हणेल की जे पण बेडेकर सरांकडे बघत आहेत त्यांनी 100% त्यांच्यावर विश्वास ठेवावा. सो डोंट वरी अबाउट यू ए वाईफ ऑर बेबी, 100% नॉर्मल डिलिव्हरीज होणार, फक्त तुमची स्वतःची काळजी घ्या. सर सांगतात सर तसंच करा, त्याच्या व्यतिरिक्त काही करू नका. ते जे सांगेल सांगतील तसा योगा वगैरे चालू ठेवा. सो 101% तुमची डिलिव्हरी नॉर्मलच होणार. बस दॅट्स इट.